नमस्कार, ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते। योग, आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र या आपल्या संस्कृतीने आपल्याला बहाल केलेल्या अनमोल अशा देणग्या आहेत। त्याचा स्वीकार करणं, त्या आत्मसात करणं आणि त्यांचा प्रचार प्रसार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की आपण सर्वजण खरोखरच सुज्ञ आहात, कारण ज्योतिषशास्त्र या आपल्या महान संस्कृतीतल्या अगाध अशा शास्त्राचा आपण अभ्यास करीत आहोत, या शास्त्राविषयी चर्चा करीत आहोत। मुख्य म्हणजे यातून जे ज्ञान आपण मिळवणार आहोत त्याचा उपयोग स्वतःसह समाजालाही होणार आहे। या शास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन अवश्य दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल। आपण प्रत्येक ग्रहाविषयी सविस्तरपणे माहिती घेऊन त्याचा अभ्यास करीत आहोत। मागील भागामध्ये आपण केतू या ग्रहाविषयी माहिती जाणून घेतली। आजच्या भागामध्ये हर्षल या ग्रहाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। सर्व ग्रहांमध्ये नाविन्य जोपासणारा ग्रह म्हणजे हर्षल। हर्षल ग्रहाला मराठीमध्ये हर्षल ग्रहाला युरेनस व मराठीमध्ये प्रजापत असं म्हणतात। हा आधुनिक ग्रह म्हणूनही ओळखला जातो, कारण या ग्रहाचा शोध अलीकडेच म्हणजे 13 मार्च 1781 रोजी सर विलियम हर्बल यांनी लावला आहे। त्यांच्या नावावरून या ग्रहाला हर्षल असं म्हटलं जातं। या ग्रहाचा शोध लागल्यानंतर ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी या ग्रहावर बरीच वर्ष शोधकार्य केले, त्यात त्यांना आश्चर्यकारक गोष्टी निदर्शनास आल्या। त्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार हर्षल हा ग्रह नाविन्य जोपासणारा, परंपरांना मोडीत काढणारा, नवनिर्मितीचा शोध लावणारा व विलक्षणतेचं द्योतक असणारा आहे। बुध ग्रहाचा अभ्यास करीत असताना आपण बघितले की बुध हा ग्रह बुद्धीचा कारक ग्रह आहे। मात्र बुद्धीच्या बाबतीत हर्षल या ग्रहाचे कारकत्व लक्षात घेता बुधापेक्षाही हर्षलची प्रतिमा मोठी आहे। बुद्धिमत्तेच्या बाबतीत बुध व हर्षल या दोन ग्रहांची तुलना केली असता ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी अशी निरीक्षणे नोंदवली आहेत की बुध हा वारा आहे तर हर्षल हे तुफान आहे। बुध हा चांदण्याचा प्रकाश असेल तर हर्षल हा कडाडणारी वीज आहे। बुधाच्या संशोधनाला काही वर्ष लागत असतील तर हर्षलच्या संशोधनाला फक्त काही महिनेच लागतात। हर्षलची बुद्धी ही शक्तीने उच्च असते, म्हणजे या ग्रहाकडे बुधाची बुद्धिमत्ता व मंगळाची शक्ती या दोन्ही गोष्टी आहेत। आधी आपण बुध व हर्षल याची तुलना बघितली, आता आपण मंगळ व हर्षल यांची तुलना बघूया। या दोन ग्रहांच्या बाबतीत ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी अशी निरीक्षणे नोंदवली आहेत की हर्षल हा मंगळापेक्षा तीव्र व भयंकर आहे। मंगळ तीव्र असेल तर हर्षल स्फोटक आहे। मंगळ हा साहसी, शूर व उदार असेल तर हर्षल हा पाताळयंत्री, राजकारणी व स्वार्थी आहे। मंगळचा अंमल अग्नि व शस्त्र यांच्यावर आहे तर हर्षलचा अंमल स्फोटक पदार्थांवर आहे। मंगळ हा ग्रह नवरा बायको यांच्यातील भांडण आहे तर हर्षल हा ग्रह म्हणजे दोघांमध्ये होणारा घटस्फोट आहे। मंगळ तापट, कामसी, संतापी योद्धा आहे तर हर्षल विक्षिप्त, तिरसट व लहरी शास्त्रज्ञ आहे।
मंगळासारखाच हर्षलही घमेंडखोर वाटी आहे. आपल्या आजूबाजूला अनेक विक्षिप्त लोक असतात, त्यांना कुणाचेही म्हणणे पटत नाही किंवा ते पटवून घेत नाही, जे कुणावरही अवलंबून राहत नाही. आपली कामे आपण स्वतःच करणे पसंत करतात. नेहमीच कुठल्या तरी विचारांमध्ये ते गुंग असतात. असे लोक आपल्या निदर्शनास आले की समजायचे हे हर्षल या ग्रहाच्या प्रभावाखाली आहेत. हर्षलच्या चौकस बुद्धीमुळे व्यक्ती शास्त्रज्ञ होऊ शकतो. किंबहुना जे लोक शास्त्रज्ञ असतात, परंपरा मोडीत काढून नवनिर्मिती करतात, गूढ उकळणारे शोध लावतात, त्यांचा हर्षल हा प्रबळ असतो. हर्षल वायुप्रधान राशीमध्ये म्हणजेच कुंभ व कन्या या राशीमध्ये असता व्यक्ती संशोधक होऊ शकते. आपण आधी बघितले की हर्षलकडे बुधापेक्षा जास्त बुद्धिमत्ता असते. मात्र हर्षलच्या बुद्धिमत्तेचे फळ मिळवण्यासाठी बुध चांगल्या राशीत असणे आवश्यक आहे. कारण व्यक्तीकडे जर मूळची बुद्धी नसेल तर तो पुढे शास्त्रीय ज्ञान मिळवू शकत नाही. मात्र बुध चांगला नसला तरी हर्षल चांगला असण्याचे योग येत असतात. अशी व्यक्ती शेतीसारख्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन करू शकते. हर्षल म्हणजे नाविन्यता जपणारा ग्रह होय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या नाविन्यामध्ये अनपेक्षितपणा भरलेला असतो. पूर्वापार चालत आलेल्या कल्पनांना धक्का देऊन आपल्या संशोधनाने अनपेक्षितपणे एखादी गोष्ट पुढे आणण्याचे सामर्थ्य या ग्रहात असते. हा स्वतंत्र बुद्धीचा ग्रह असल्या कारणाने त्याला कुणाचेही अनुकरण करणे आवडत नाही. प्रचलित गोष्टी मोडीत काढून नवीन गूढ गोष्टी पुढे आणण्याच्या प्रवृत्तीमुळे हर्षल ग्रहाला सुधारक ग्रह असेही म्हटले जाते. हर्षल या ग्रहाचे वेगवेगळे प्रभाव जातकावर दिसून येतात. हर्षल नवम स्थानात 3-6-11 या राशीत असेल तर अशी माणसे पूर्वकल्पना मोडीत काढून नवीन धर्म स्थापना करतात. ते आपला स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतात, स्वतः त्यावर चालतात व इतरांनाही चालायला भाग पाडतात. तसेच व्ययस्थानातील हर्षल 3-6-11 या राशीत असेल तर अशी माणसं क्रांतिकारक होतात. त्यांना गुलामी आवडत नाही. नीतिमत्ता, कल्पकता, लोकोपवाद, समाज मन यांचं बंधन ते झुगारून लावतात. एवढे प्रचंड सामर्थ्य त्यांच्यामध्ये भरलेले असते, तेवढी मानसिक शक्ती त्यांना हर्षण प्रदान करतो. उच्च बुद्धिमत्ता असलेली माणसं या ग्रहाच्या अंगाखाली येतात. संशोधक वृत्ती हा मूलभूत स्वभाव असल्यामुळे विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र या क्षेत्रात हे लोक खूप चांगल्या प्रकारे काम करून आपले स्वतंत्र अस्तित्व तयार करतात. मात्र असे असले तरी स्वभावात अनिश्चितता, विक्षिप्तपणा, लहरीपणा, तिडसटपणा हर्षलमुळे तयार होतो. आतापर्यंत आपण हर्षल या ग्रहाचे सर्व चांगले गुण बघितले. मात्र काही परिस्थितीत हा ग्रह वाईट फळेही देतो. म्हणजे पत्रिकेत जर हर्षल बिघडलेला असेल तर संकटाच्या दृष्टीने तो मंगळापेक्षाही तीव्र फळे देतो. विशेष म्हणजे अनपेक्षितता हा गुण अंगी असल्यामुळे संकटही अनपेक्षितपणे उभी करतो. त्यामुळे व्यक्ती मोठ्या प्रमाणात खसतो. मंगळ हा ग्रह कटकट असेल तर हर्षल ग्रह रोज रोजचीच कटकट असतो. पत्रिकेमध्ये चंद्र किंवा सूर्याच्या जवळ हा ग्रह गेला तर वैवाहिक सुखामध्ये बाधा आणून व्यक्तीला एकटं पाडण्याचं काम हर्षल करतो.
शुक्रासोबत हर्षलची युती झाल्यास जातक व्यसनांकडे वळतो. हर्षलला नैसर्गिक गूढता शोधण्याची विशेष आवड असते. गूढशास्त्र, तंत्र, मंत्र, संमोहन या गोष्टीचा हर्षल हा कारक ग्रह आहे. तसेच अंतर्ज्ञान शक्तीचाही हर्षल हा कारक ग्रह आहे. मनातील सुप्त व नैसर्गिक शक्तींना चेतवण्याचं काम हर्षल करीत असतो. आजारांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास वेड लागणे, झटके येणे, फिट्स येणे, हृदयविकार, स्फोटात जखमी होणे, सहज निदान न होणारे रोग व आजार, अंगात येणे, क्षय, मूळ व्याध, गुप्त रोग आदी आजार हर्षलद्वारे दर्शविले जातात. व्यापार, व्यवसाय किंवा नोकरीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास गुणविद्या, ज्योतिष, अणु, रेडियम, इंजिनियर, वाहने, संशोधन क्षेत्रामधील कार्य हर्षल दर्शवित असतो. हर्षल या ग्रहाविषयी एवढी माहिती तुमच्या अभ्यासासाठी पुरेशी आहे. आजचा भाग आपण इथे थांबवूया. पुढच्या भागात आपण पुढील ग्रहाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपल्याला हे सर्व समजत असेल व अधिक शिकण्यासाठी आपला उत्साही वाढला असेल याची मला खात्री आहे. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.